शिशिर शिंदे यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश होतोय, थेट जाऊयात। पण शिंदे साहेब ही वास्तूच भारवलेली आहे, ही दिघेई साहेबांचं सर्व कार्य या वास्तूतून चालायचं आणि मी कधी कायम दिघेई साहेबांबरोबर राहिलो, आपण पण हे पाहिलं आहे। आणि साहेब यायला थोडा उशीर झाला, थोडा वर्षभर उशीर झाला, पण आपल्या भेटीगाठी कायम भेटत होतो। मला मात्र एक गोष्ट जरा परत एकदा सांगायची आहे, माझ्या बरोबर अनेक सहकारी आले, वानखेडे स्टेडियम धारा आंदोलन, पामतेल आंदोलन असो किंवा बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस, हॉल मधून षण्मुखानंद हॉल मधून मुलुंडच्या कालिदासच्या मैदानात आणणारे हे सगळे शाखा प्रमुख शिवसैनिक माझ्या सोबत आज आलेले आहेत आपल्या बरोबर। आमच्या एका शाखा प्रमुखाचा मंगल अंजारियाचा पाय मोडला, गुडघा कामातून गेला, पण गुडघा कामातून गेला तरी पाठीचा कणा आणि मान मात्र ताठ आहे। साहेब या ठिकाणी विक्रोळीच्या डोंगराखाली काम करणारा आपला मुरलीधर पवार आहे, या ठिकाणी सत्यवान जावीर आहे विक्रोळीचा, हे अनेक शिवसैनिक पायाभरणारे आहेत, जीवाला जीव देणारे राज केतकर आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु हे सगळे चळवळी शिवसैनिक आहेत, हे गप्प बसणार नाहीत। आणि साहेब आपण स्वतःच अतिशय झपाटलेले आहात, जसा समुद्राच्या लाटा बोसता येत नाहीत किंवा समुद्रात लाटांबाहून लाटा येत असतात, तसं साहेब आपण एका बांबावर एक लोकांची कामं करत बसला आहात, दिवसातले 24 तास कमी पडावेत अशा प्रकारे उत्तम काम आपण करत आहात। आज मला सांगायला अभिमान वाटतो की जेव्हा 100 वर्षांनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला एकनाथराव शिंदे हे महाराष्ट्राचे सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते असा उल्लेख या इतिहासामध्ये केला जाईल, जनसामान्यात विसरणारा। उदाहरण किती द्यायची, परवा बुलढाण्याचा अपघात असो, त्याच्या अगोदर की पंढरपूरची वारी असो, पंढरपूरच्या वारीत 4 दिवस अगोदर गेले, वारकऱ्यांमध्ये मिसळले, रात्री 2 वाजता 2:30 वाजता तिथली शौचालय पाहिली, तिकडे ज्या कमी होत्या त्या सगळ्या दूर केल्या, पाण्याची कनेक्शन बसवून दिली, वारकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले, प्रत्येक माणसाला आपल्या घरातला